आपण बघितले की काय कशा प्रकारच्या ह्या सगळ्या राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत पण हे सगळं झालं तरी सरकारमध्ये महत्वाची भूमिका बजावणाऱ्या काँग्रेसने मात्र यापासून दोन हात दूर राहणं पसंत केलेलं दिसतंय काँग्रेसच्या नेत्यांनी याबद्दल कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयावर काँग्रेसचं हे सूचक मौन नेमकं काय दर्शवतं याची सुद्धा राजकीय काल काँग्रेसचे नेते याबद्दल उघड भूमिका घेत होते की चौकशी झाली तर आम्हाला काही हरकत नाहीये आज मात्र ते बोलायला तयार नाही आहेत सागर कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आपल्या सोबत आहेत सागर काँग्रेसच्या या मौनाची भाषांतर काय करायची सुशांत प्रकरणाच्या संदर्भात ज्यावेळेस सीबीआय संदर्भात सुप्रीम कोर्टाचा निर्णय घेणार होता तत्पूर्वी काँग्रेसचे नेते खुल्या पद्धतीने प्रतिक्रिया देत होते आज दिवसभर मात्र काँग्रेसचे नेत्यांनी ने यावर मौन धारण केलेलं आहे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात असतील यांना या संदर्भात प्रतिक्रिया विचारली तर त्यांनी नो कमेंट असं प्रतिक्रिया दिलेली आहे दुसऱ्या बाजूला अशोक चव्हाण म्हणतायत आणि पृथ्वीराज चव्हाण जे सुद्धा पीएमओ त्यांनी स्पष्ट सांगितलंय की सीबीआयच्या संदर्भात कोणतंही मला वक्तव्य करायचं नाही सर्वोच्च न्यायालयाचा आदेश आहे यावर आता भाष्य काय करायचंय काँग्रेसचे प्रमुख नेते या संदर्भातली भूमिका असे का घेत आहेत यावरून आता प्रश्न उपस्थित होत आहे ज्या उ पद्धतीने सेनेतल्या काही नेत्यांना गोवण्याचा प्रयत्न यात केला जातोय आरोप केले जात आहेत राजकीय अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस उघड पद्धतीने त्यांच्या समर्थनार्थ काय येत नाही या नक्कीच आता राजकीय वर्तुळात चर्चा सुरू नक्कीच खर तर कालच असलम शेख जे काँग्रेसचे नेते आहेत मुंबईचे पालकमंत्री आहेत त्यांनी सीबीआय चौकशीची मागणी करायला आमचा हरकत नाही असं वक्तव्य केलं होतं त्यानंतर आज कोणी बोलायला तयार नाही आहे धन्यवाद सगळ्या सविस्तर माहितीबद्दल आणि यानंतरची बातमी आहे राज्यातल्या लॉकडाऊनमुळे अडकून पडलेल्या प्रवाशांच्यासाठी मोठा दिलासा देणारे कारण आंतर जिल्हा अंतर्गत जी बस सेवा आहे ती आता सुरू होणार आहे पण ही बस सेवा जेव्हा सुरू होईल तेव्हा काय त्यातलं महत्त्वाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे तर ते म्हणजे या बसमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारे या जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी तुम्हाला ई पासची गरज लागणार नाहीये पण तुमच्या खाजगी वाहनानं जर जाणार असाल तर मात्र तुम्हाला ई पास या जिल्ह्यातून त्या जिल्ह्यात प्रवास करताना लागू शकतो त्यामुळे ग्रामीण भागातला गाडा रोडावर येण्यासाठी मोठी मदत या निर्णयाची होणार आहे काही महिन्यांपूर्वी परिवहन विभागानं आंतर जिल्हा प्रवास सुरू करण्याची तयारी दर्शवली होती मात्र त्याला मोठा विरोध झाला त्यामुळे निर्णय स्थगित करण्यात आला होता अखेर आता एस टीच्या आंतरजिल्हा प्रवासाला मुभा मिळाल्यानं राज्यातल्या अनेक ठिकाणी अडकून पडलेल्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला रेग्युलर प्रवासांसाठी उद्यापासून ही सेवा उपलब्ध होईल यासाठी कुठल्याही ई पासची गरज लागणार नाही आणि त्यामुळे गेले काही दिवस जो प्रवाशांना एका जिल्ह्यातनं दुसऱ्या जिल्ह्यात जाता येत नव्हतं हे उद्यापासून त्यांना यानंतरची बातमी आहे उपराजधानी नागपूर मधून काल नागपूरमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा मृत्यू झाला त्यामुळे उपराजधानी हदरलेली होती आता या सगळ्या संदर्भात एक अत्यंत महत्वाची माहिती समोर येते ती म्हणजे दोन्ही मुलांच्या मृतदेहाच्या शेजारी इंजेक्शन आणि सिरिंज सापडलेले आहेत तसंच या तिघांच्या शरीरावर इंजेक्शन टोचल्याच्या खुणा सुद्धा आढळल्या त्यामुळे या प्रकरणाचं गूढ आणखी वाढलंय हे कौटुंबिक आत्महत्येचं प्रकरण आहे की आणखी काही वेगळं याचा संशय सुद्धा बळवलाय सध्या चौघांचं पोस्टमॉर्टम रिपोर्ट येणं बाकी आहे या अहवालानंतर या प्रकरणाचा अधिक खुलासा होण्याची शक्यता आहे या प्रकरणात एक सुसाईड नोट सुद्धा सापडली आहे त्याची सुद्धा तपासणी सुरू आहे डॉक्टर राणे यांच्या कुटुंबात हा सगळा प्रकार घडला जे राणे होते ते प्राध्यापक होते तर त्यांच्या पत्नी या डॉक्टर होत्या त्यामुळे त्यांच्या पत्नीनं गळफास घेतल्याचं समोर आलं वडील मुलांच्या शेजारी मात्र इंजेक्शन सापडलेलं आहे त्यामुळे त्यांना इंजेक्शन देऊन पुन्हा आत्महत्या के केली का किंवा काय ही हा घातपात आहे की आत्महत्या असे अनेक प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत ज्याचं गूढ अजून समोर आलेलं नाही शव चारी शव विच्छेदनासाठी मेयू हॉस्पिटलला पाठवण्यात आलेले आहेत ले शवावर असलेल्या निशाण्या मिळालेल्या घटनास्थळी मिळालेली वस्तू या आणि शवविच्छेदनाचा जो ॲडव्हान्स सर्टिफिकेट येईल हे सगळं टॅली करून वरिष्ठ अधिकारी आमच्या डी सी पी साहेब निलोत्पल सर आणि ए सी पी कार्यकर्ते सर यांच्या मार्गदर्शनानुसार या प्रकरणी पुढील कारवाई करण्यात येईल तीन सिरीज सापडलेल्या आहेत त्या पंचनाम्यामध्ये जप्त केलेल्या आहेत आणि त्या कशाच्या आहेत या घटनेशी संबंधित आहेत किंवा पूर्वीच्या कधीच्या टाकलेल्या आहेत याबाबतची पडताळणी केली जात आहे आणि जर या घटनेशी संबंधित असेल आणि त्या सिरिंगद्वारे किंवा कुठले ड्रग्ज दिल्याने जर हा मृत्यू घडून आला असेल तर कायदेशीर कारवाई त्यानुसार करा